श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 6 सप्टेंबरला बुधवारी आहे कृष्ण जन्माष्टमी। प्रत्येक घरामध्ये मंदिरामध्ये खूप थाटामाटाने मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो। तर या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला होता रात्री 12 वाजता। तर त्यामुळे रात्री 12 वाजता प्रत्येक घरामध्ये कृष्ण जन्म हा साजरा केला जातो। भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 10वे अवतार असून त्यांनी सृष्टीच्या कल्याणासाठी जन्म घेतलेला होता। भगवान श्रीकृष्णांना पितांबर असं सुद्धा म्हणतात। भगवान विष्णूंना म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना हळदी अतिशय प्रिय आहे। पिवळ्या रंगाची वस्तू भगवान विष्णूंना आणि भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहेत। तर उद्या आपल्याला हळदीचाच हा एक उपाय करायचा आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये हळद असतेच, अगदी चिमूटभर हळद आपल्याला या उपायासाठी लागणार आहे। तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि या उपायामुळे जर तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अडथळे येत असतील तर ते सर्व अडथळे दूर होतील। व्यापारामध्ये वृद्धी होत नसेल तर ती तुमचा व्यापार जो आहे तर तो व्यवस्थित चालेल। त्याच बरोबर तुम्हाला धनाची प्राप्ती होईल। अतिशय असा हा प्रभावी हळदीचा उपाय आहे आणि प्रत्येक मंगल कार्यामध्ये हळदी वापरली जाते। कृष्णाच्या सेवेसाठी जर आपण हळदीचे उपयोग केले तर भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात। तर उद्या आपल्याला हळदीचा काय उपाय करायचा हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊ। तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला भगवान कृष्णांवरती अभिषेक करायचा आहे। होईल तेवढी भगवान कृष्णांची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे। प्रत्येकाच्याच देवघरामध्ये भगवान कृष्णांची म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती असते। तर त्या मूर्तीवरती आपल्याला छानपैकी अभिषेक करायचा आहे। आपल्याला आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला नवीन वस्त्र परिधान करायचं आहे, बासरी अर्पण करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदनाचा टीका हा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि छोट्या सेवा ह्या आपल्याला नक्की करायच्या आहेत। त्यामुळे आपल्यावरती भगवान श्रीकृष्ण हे नक्की प्रसन्न होतील। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये राधाकृष्णाची जर मूर्ती असेल तर ती त्या मूर्तीची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल आणि तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून राधाकृष्णाची मूर्ती खरेदी करा आणि तिची स्थापना आपल्या घरामध्ये नक्की करा। त्यामुळे घरामध्ये पतीपत्नीमध्ये जे काही भांडणं होत असतील तर ती भांडणं होणार नाही। त्यामुळे हे छोटे छोटे उपाय नक्की आवर्जून तुम्ही या दिवशी करा। आता हळदीचे मी तुम्हाला 3 ते 4 उपाय सांगणार आहे। त्यातील तुम्हाला जो सोपा उपाय वाटेल तो उपाय तुम्ही करा किंवा तुम्ही सगळेच उपाय केले तरीही चालेल। पहिला उपाय म्हणजे आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे। त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे। गोमूत्र नसेल तर गंगाजल मिक्स केलं तरीही चालेल। किंवा त्याचबरोबर तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून यामध्ये नक्की मिक्स करा। नसेल तरीही चालेल, आहे असं तुम्ही गोमूत्र आणि हळद ही मिक्स करून पाण्यामध्ये ही तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे। तर हा सर्वात पहिला उपाय आहे जो तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे। हा झाला पहिला उपाय। त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्याला हळद घ्यायची आहे। हळदीमध्ये आपल्याला थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि ज्या हळदीचे जे डॉट्स किंवा जे टिपके आहेत तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती आपल्याला द्यायचे आहेत। म्हणजे हे जे डॉट आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या वरच्या साईडला म्हणजे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला हे आपल्याला डॉट्स हळदीचे द्यायचे आहेत किंवा टिपकेसुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर ते आपल्या घराच्या चौकटीला आपल्याला द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला घराच्या उंबरट्यावरती सुद्धा हे हळदीचे डॉट्स द्यायचे आहेत राईट साईडला आणि लेफ्ट साईडला। तर हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी सुद्धा करू शकता आणि प्रत्येक एकादशीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। त्याचबरोबर आपल्याला तुळशीला हळद सुद्धा अर्पण करायची आहे। दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हे दूध आपल्याला आपल्या तुळशीला अर्पण करायचं आहे। तर या दुधामध्ये आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा मिक्स करायचं आहे। पाणी, दूध आणि हळद आपल्याला मिक्स करून हे आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे। तर ही तुळशीची सेवा तुम्ही अजिबात चुकवू नका। तुळशीच्या सेवेने आपल्याला खूप पुण्य मिळतं। भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची सेवा ही तुम्ही अजिबात चुकवू नका। त्यानंतर उद्या आपल्याला 5 हळकुंड घ्यायचे आहेत। 5 हळकुंड आपल्याला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बंद करायचे आहेत आणि त्याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे। तर ही भगवान कृष्णांना आपल्याला अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ती पोटली एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायची आहे किंवा तिथे आपल्याला ठेवून यायची आहे। तर तिथे आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे आणि अशा प्रकारे हळकुंडाचा उपाय तुम्हाला या कृष्ण जन्माष्टमीच्या
दिवशी करायचा आहे। अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे। त्याचबरोबर पुढचा उपाय म्हणजे आपल्याला पिंपळाच्या झाडाला हळद अर्पण करायचे आहे। हळदीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी जे आहे तर ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे। पिंपळाच्या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। त्याचबरोबर पुढचा उपाय म्हणजे भगवान श्रीकृष्णांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता, त्याचबरोबर कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता आणि हळदी पाण्याने सुद्धा अभिषेक आपल्याला या दिवशी आवर्जून करायचा आहे। किंवा मग दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक हा करायचा आहे। अतिशय साधे सोपे असे हे उपाय आहेत। तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तर तो उपाय तुम्ही करा, किंवा सर्व उपाय केले तर अतिशय चांगलं, आणि जर तुम्हाला जमलं तर तुम्ही सर्वच उपाय करा, कारण हळद ही अतिशय पवित्र आहे आणि भगवान श्रीकृष्णांना हळद ही अतिशय प्रिय आहे। तर त्यामुळे हळदीचे होईल तेवढे उपाय तुम्ही करा। जीवनामध्ये तुम्ही जर खूप दरिद्रता बघितली असेल, खूप गरिबी पाहिलेली असेल, खूप दुःख तुम्ही जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाहिलेली असतील तर एकदा फक्त कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही हे उपाय करून बघा आणि नंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीच कोणत्याही प्रकारचं दुःख दारिद्र्य येणार नाही। त्याबरोबरच पुढचा उपाय म्हणजे हळदीनं आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे। तर हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आहे, पाणी मिक्स करायचं आहे। जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आणि या हळदीने आपल्याला स्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक गुरुवारी सुद्धा करू शकता। आता यानंतर पुढचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याला, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हळदीचं लेपण करायचं आहे, त्यानंतर आपल्या घराच्या उंबरठ्याची पूजा सुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे। तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्याची पूजा करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे काही उपाय आहेत तर ते आवर्जून या दिवशी करायचे आहेत। तर कृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णांना होईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे। जसं तुम्हाला मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे, त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना आपल्याला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे, पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत, पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे, त्याचबरोबर पिवळ्या रंगाची आपल्याला फुलांची माळसुद्धा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ही माळसुद्धा अर्पण करा। तर हे उपाय केल्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची अडचण येणार नाही। जे काही दुःख आहे, जी काही दारिद्र्य आहे तुमच्या घरामध्ये, जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आहे तर ते सर्व नष्ट होईल। आणि ज्यावेळेस घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते तर त्यावेळेला कोणतंही काम करावं असं वाटत नाही, कोणत्याही कामामध्ये उत्साह वाटत नाही, कंटाळा येत राहतो। आणि त्यामुळे तुम्ही एकदा हे उपाय नक्की करून बघा, कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला परत तुमच्या आयुष्यामध्ये जाणवणार नाही। तुम्ही कितीही दुःख बघितलं असेल, कितीही तुम्ही अडचणी बघितलेल्या असतील तर त्या सर्व अडचणी सर्व दुःख दूर होतील, कारण भगवान विष्णू हे सृष्टीचे कर्ता धर्ता आहेत आणि त्यांनीच या विश्वाच्या आणि या सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांचा अवतार घेतलेला आहे। श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 10वे अवतार आहेत। तर नक्की तुम्ही होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा या दिवशी करायची आहे। त्याचबरोबर श्रावण महिना पण आहे, भगवान शिवशंकरांची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे। भगवान शंकर हे भगवान विष्णूंना त्यांचे आराध्य मानतात, भगवान विष्णू हे भगवान शंकरांना त्यांचे आराध्य मानतात, त्यांची सेवा उपासना करत असतात, त्यामुळे आपल्याला होईल तेवढ्या सेवा या दिवशी नक्की करायच्या आहेत। त्याचबरोबर जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला भगवान विष्णूंचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा जप तुम्हाला या दिवशी करायचा आहे। आणि रात्री 12 वाजता भगवान कृष्णांचा जन्म थाटामाटात तुम्हाला उत्साहाने साजरा करायचा आहे। रात्रभर तुम्हाला जर जागरण करणं शक्य झालं तर तुम्ही रात्रभर सुद्धा जागरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता। त्याचबरोबर ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा सुद्धा तुम्ही रात्रभर जागरण करून करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा आणि हे उपाय आवर्जून या दिवशी करायचे आहेत। तुमच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारिक बदल घडतील आणि तुम्हाला 100% याची फलश्रुती मिळेल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।